किल्ले बनविण्याच्या कलेला महत्त्व यावं आणि आपल्या संस्कृतीसाठी महत्त्व वाढावं यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी केले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहराच्या वतीने दीपावलीनिमित्त किल्ले स्पर्धा 2022 आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेच्या पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले. पनवेल शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी परेश ठाकूर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी किल्ले स्पर्धेच्या पोस्टरच्या उद्घाटनावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला खरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सचिव चिन्मय समेळ, विवेक होन, उदित नाईक, भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, युवा मोर्चा उपाध्यक्ष अभिषेक भोपी, रोहित कोळी, अक्षय सिंग, देवांशू प्रभाळे, नूतन पाटील, नितेश घुगे, अर्जुन भगत, अनिकेत भोईर, श्रावण घोसाळकर, विशांत सपालिया, सिद्धार्थ मोहिते, शुभम कांबळे, अजित सिंग, सिद्धेश खानावकर, रवी संदे पॉल, करण सोनावणे, रोहन माने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. किल्ले स्पर्धेचं या इथे या उद्घाटन या इथे होते आहे आणि याद्वारे आता किल्ले स्पर्धा ही यशस्वी व्हावी यासाठी या इथे सर्वच युवा मोर्चा हा कामाला लागेल असा मला विश्वास आहे. किल्ले स्पर्धेचं हे तिसरं वर्ष आहे आणि गेली 2 वर्षामध्ये म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचा असा या इथे युवा मोर्चाला रिस्पॉन्स मिळालेला होता. या स्पर्धेला रिस्पॉन्स मिळालेला होता. कुळामध्येच छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय उत्कृष्ट किल्ले बांधणारे म्हणून ओळखले जात होते. म्हणजे मुघलांच्या काळामध्ये ज्या वेळेला महाराष्ट्र हा पूर्णपणे उद्ध्वस्त असा झालेला होता अशा वेळेला म्हणजे मुघलांचं असलेलं प्रचंड असं सैन्य आणि त्याचबरोबर अत्याधुनिक अशा स्वरूपाची त्यांची शस्त्रसंपदा त्याच्या समोर मग उभं राहणं कठीण होतं. त्यावेळेला मग संत शिवाजीराजांनी या किल्ल्यांचं महत्त्व हे ओळखलं आणि किल्ले जास्तीत जास्त बांधायला घेतले. माझ्या अंदाजाने 360 जास्त किल्ले हे त्यांनी सांगतं या इथे 360 किल्ले त्यांच्याकडं ताब्यात त्यांच्या होते आणि याच्यातले बहुतांश किल्ले हे असे मोडकळीस आलेले अर्धवट बांधलेले असे होते ज्यांना त्यांनी मजबूत केले आणि त्याच्यामुळे मग ज्या वेळेला शिवाजी महाराज यांच्या नंतरच्या काळातसुद्धा जर हे मराठी राज्य हे जर टिकू शकलं असेल औरंगजेबाच्या समोरसुद्धा टिकू शकलं असेल तर त्याच्यासाठी गड हे आपले साधं जबरदस्त असे गड हे नक्कीच सांगतात त्याचं अत्यंत महत्त्वाचं असं कारण होतं. आणि मग सांगतात त्याच्यामध्ये रायगडासारखा किल्ला ज्याला इंग्रज जे पूर्ण सर्व सांगतात पूर्ण जगावरती राज्य करत होते त्यांनी जिब्राल्टर ऑफ एशियाचा किताब त्यांनी रायगडला दिलेला होता. एवढा अभेद्य असा हा किल्ला त्याच्याशिवाय राजगड असेल किंवा वासोट्यासारखा अतिशय खतरनाक असा किल्ला असेल किंवा जिंजी ज्याला ताब्यात घेऊन त्याचं मजबुतीकरण अशा प्रकारे केलं की आता मात्र सांगता कोणाला जिंकताच येऊ नये असे अभेद्य असे किल्ले बनवले आणि हे किल्ले हे जिंकण्यासाठी शत्रूला या इथे फितुरी करावी लागली परंतु त्यांना इथे शस्त्रबळावरती त्यांना किल्ले जिंकता आले नाही असं जबरदस्त सामर्थ्य या किल्ल्यांच्या द्वारे महाराजांनी उभं केलेलं होतं. नंतरच्या काळामध्ये मात्र या किल्ल्यांकडे दुर्लक्ष होत गेलं आणि आपल्या संस्कृतीकडे हे दुर्लक्ष होत गेलं आणि चंगळवादालाच मग सांगता प्रचंड महत्त्व येत गेलं आणि आपल्या नंतरच्या काळात मग आता पुन्हा एकदा या इथं किल्ल्यांचं महत्त्व हे वाढावं यासाठी किल्ले स्पर्धा ही नेहमी आयोजित केली जायची. आपल्या लहानपणामध्ये आपण सगळेजण किल्ले बनवायचो परंतु नंतरच्या काळामध्ये सांगता ही कला ही हे जे सांगता ही जी कला आहे तीसुद्धा सुद्धा लोप पावत चाललेली होती. ह्या कलेला महत्त्व यावं आपल्या संस्कृतीचं महत्त्व वाढावं आपला इतिहास हा पुन्हा एकदा आपण वळून पाहावा आणि आपल्या अभिमानास्पद अशा इतिहासाच्या नुसार आपण आपली पुढची पावलंसुद्धा आपण उचलावीत ह्यासाठी म्हणून इथे किल्ले स्पर्धा ही भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरतर्फे इथे पुन्हा एकदा आयोजित केली जाते आणि ही किल्ले स्पर्धा
ही यशस्वी व्हावी यासाठी युवा मोर्चाचे रोहित जगताप, जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, त्यांची सर्व टीम, हे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक असतील, सर्व संघटना असेल, यांनी सर्वांनी मिळून हा प्रयत्न करायला पाहिजे. यासाठी मी त्यांना इथे शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.